नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण आडोतीस छातीचा चौकोन कटोरीपासून गोल कटोरी पेपर पॅटर्न बघूया सोप्या पद्धतीत डबल घडीचा हा कार्डशीट पेपर घेतलेला आहे एका वेळे मागची बाजू आणि पुढची बाजू एकाच वेळेस आपण काढणार तर त्यासाठी उंची घेऊया उंची साडे चौदा घेतली शिवण करून ती साडे तेरा येईल आपल्या स्वतःच्या उंचीनुसार उंची घ्यायची पावणे सहा शोल्डर घेतली अडीच गळा खोली आहे पावणे सहा शोल्डर आणि अडीच गळाखोली अडुती छातीसाठी घ्यायचं आहे सहा मुंडा घेतलेला आहे तर मुंड्याचं माप तंततंत येण्यासाठी मोजून घेतलं आहे आडव्या सुद्धा आणि हे अंतर जोडून घ्यायचं आहे अंतर जोडल्यानंतर आपण इथं छातीचा चौथा ता टाकणार आहे छातीचा चौथा नऊ येतो अडुती छातीचा चौथा साडेनऊ शिलाई मार्जिन दीड इंच या पद्धतीने हे अंतर जोडून घ्यायचं आहे मुंडा सव्वा एक इंच मागचा पुढचा पावणे एक या पद्धतीने मार्किंग केल्यानंतर आकार द्यायचा मुंडाचा जे अंतर आहे हेच घ्या म्हणजे जेणेकरून रिंकस वगैरे येत नाही ब्लाऊज घातल्यानंतर अगदी प्लेन बसतं मुंडेचे इथं आणि आकारसुद्धा याच पद्धतीने द्यायचा आहे नंतर कमरेचा चौथा घ्या किंवा आपण घडी घेतली अकराची ती घ्यायची आहे साडे चौदा उंची घेतली तर तंत मोजून घ्यायचं आहे जोडून घेतलं आहे जोडल्यानंतर आपण कमरेसाठी सुद्धा मार्किंग करून घेऊया पावणे एक इंचच्या अंतरावर करायचं अर्धा इंचचं नाही कारण की कमरेला जर लूज असलं ब्लाऊज तर उचकतं त्यासाठी हा पाहुणे एक इंचच्या अंतरावर करा तर पुढचा गळा सहा घेतला आहे जरा दिसला नाही व्हिडिओमध्ये मार्किंग करताना तर सहा इंचचा गळा घेतला आहे ते अंतर जोडून घेतलं आहे आणि गळासाठी आकार देऊन घेतला आहे गोल तर तीन इंच योगपट्टीसाठी मागे पुढे तीन तीन इंच मोजून घेतले तीन तीन इंच मोजून घेतल्यानंतर अर्धा इंच आपण योगपट्टीचा आकार देण्यासाठी घेतलं आहे वरती तीन इंचच्या वरती अर्धा इंच घेतलेलं आहे आणि मग आकार देऊन घेतला आहे त्यानंतर आपण कटोरी काढणार तर कटोरी पॉईंट तुम्हाला प्रत्येकी सव्वा दोन सांगितले आहे आणि प्रत्येकी अडीच घेतले आणि त्यानंतर खालचा राऊंड कसा येतो आपल्या डोळ्यांना कसा दिसतो त्या पद्धतीने घ्यायचं आहे सहा इंचचा आलेला आहे या पद्धतीने आकार देऊन घेतलाय अगदी सोपी पद्धत आहे कटोरीची खूप सुंदर ही कटोरी बसते कितीही मोठी कप साईज असू द्या तर या पद्धतीने ही कटोरी जर शिवण केली तर खूप छान बसते तुमच्या कटोरीत येणाऱ्या ज्या समस्या असतील त्या कायमच्या दूर होतील त्यासाठी ही कटोरी नक्की ट्राय करून बघा नवीन बघणारे असतील त्यांनी अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आणि ही कटोरी नक्की ट्राय करून बघा ज्या ताईंना कटोरीबद्दल भीती असेल तर ती भीती नाहीशी होईल ही कटोरी जर तुम्ही शिवण केली फक्त शिवण करताना तिचं शिवण अगदी परफेक्ट असावे शिवण करताना थोडं इकडं तिकडं चुकलं म्हणजे आपली कटोरी चुकते तर हिची कप साईजसुद्धा छान बसते कुठंही दबलं जात नाही त्यासाठी तुम्ही नक्की ट्राय करून बघा मी प्रत्येक महिलांना सांगत असते का ही कटोरी नक्की ट्राय करून बघा मी स्वतः शिवण करते त्यासाठी मी खास महिलांची कटोरीबद्दल ज्या अडचणी येत असतात त्या मी दूर होतील यासाठी मी ह्या कटोरीबद्दल तुम्हाला माहिती देत असते पॅटर्न काढताना आपल्या स्वतःच्या मापानुसार काढायचं आहे मी तुम्हाला काढून दाखवते म्हणजे त्याचनुसार अडुती छातीचं चा असेल तर याच पद्धतीने काढा उंची कमी जास्त करायची फक्त कारण मुंड्याचं शोल्डरचं माप हेच टाकायचं आहे किती उंची असू द्या जर तुम्हाला गळा मोठा पाहिजे असेल तर थोडा मोठा घ्यायचा या पद्धतीने अर्धा इंच वाढून घेतले आहे आपण आणि तो कापून घ्यायचा आहे या पद्धतीचा सुद्धा चौकोन गळा सुंदर दिसतो आपला हा मागचा भाग तयार झालेला आहे पुढचा भाग तयार झाला आहे आता कटोरी काढूया कटोरी काढण्यासाठी हा कार्डशीट पेपर घेतलेला आहे आपण तर खालचा भाग जो आहे तो मोजून घ्यायचा आहे एक सहा आणि एक रेज जास्त आलेली आहे त्याचा चौकोन करून घ्यायचा आहे पूर्ण चौकन करून घ्यायचं आहे म्हणजे ही चौकन झाल्यानंतर गोल कटोरी करायची असते म्हणजू म्हणून हिचं नाव चौकन कटोरीपासून गोल कटोरी तयार करण्याची पद्धत आहे तुम बऱ्याच मैत्रिणी व्हिडिओ बघत असतील पण ही कटोरी अशी कसं काढण्याची पद्धत पण नक्की ट्राय करून बघा पावणे एक इंचाच्या अंतरावर आपण मार्किंग केली आणि हे ठेवून घेतले पुढे आहे तसं मार्किंग करायचं आहे पुढे बदल करायचा नाही फक्त मागे आपण कटोरीचा राऊंड देणार तर याच पद्धतीने द्यायचा जास्त मोठाही नाही जास्त लहानही नाही तर या पद्धतीने गोल आकार दिला जी कप साईज आपली प्रॉपर बसते तर आपण हे कापून घेऊया पुढे जो गळा असतो तो थोडा गोल कापायचा आहे खाली ही कटोरीचा गळासुद्धा खाली उतरत नाही शोल्डरसुद्धा उतरत नाही कोणतीच समस्या येत नाही ब्लाऊजमध्ये शिवण केलं की एकदा ब्लाऊज शिवण केलं घातलं की अगदी परफेक्ट बसतं तर हा कार्डशीट पेपर जरा जाड आहे तर तिचं शिवणसुद्धा दाखवते एका ताईंनी के हो कमेंट केली होती की कोणत्या बाजूने शिवण करायचं आहे तर पुढच्या बाजूने सुद्धा शिवण केलं तरी चालेल मागच्या दिशेने शिवण केलं तरी चालेल तर आडवा टक्स आणि हुबा टक्स मेन असतो तर आडवा टक्सची सुद्धा मोजून घ्यायचं आहे उभा टक्ससुद्धा मोजून घ्यायचा उभा तीन घ्यायचा आहे आडवा पावणे तीन घ्यायचा आहे तर टक्स शिवण करण्याची पद्धत मी तुम्हाला दाखवते कार्डशीट पेपर जाड आहे आपण हे न्यूजपेपरवर आपण हे मार्किंग करून आणि मग तुम्हाला शिवण दाखवते त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा नवीन बघणारे असतील त्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नाही तर सबस्क्राईब करा आणि बिल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आणि सोप सोप्या पद्धतीत माहिती मिळत राहील ब्लाऊजबद्दल ज्या मैत्रिणींना अडचण येत असतील कटोरीबद्दल तीसुद्धा व्यवस्थित समजावून घ्या टोकाला टोक जोडले आपण हे टोकाला टोक जोडलं पुढच्या टोकाने सुद्धा शिवण करू शकता मागच्या टोकानेसुद्धा शिवण शीवन करू शकता शिवण्याची कोणती दिशा असू द्या फक्त मेन म्हणजे आडवी बाजू उभी बाजू तीन उभा घ्यायचा आहे पावणे तीन आडवा घ्यायचा आहे तर शिवण या पद्धतीने करायचं आहे तुम्ही कोणत्याही बाजूने शिवण करू शकता एका ताईने कमेंट केली होती की पुढच्या बाजूने मागच्या बाजूने तर कोणत्याही बाजूने शिवण करा फक्त शिवण्याची पद्धत व्यवस्थित असावी तिरपा वगैरे टक्स द्यायचा नाही अगदी सुंदर टक्स द्यायचा जर टक सुंदर दिला म्हणजे आपली कप साईज व्यवस्थित बसते नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही स्वतः शिवण करून ब्लाऊज घालून बघा तो कुठेही रिंकस वगैरे येत नाही अगदी सुंदर ब्लाऊज बसता ही बस कटोरीचा आपला हुंार बघू शकतो आपली कप साईज बघू शकतो की कि किती सुंदर बसणार आहे म्हणजे आपल्याला पेपर पॅटर्नमध्येच कळतं की ही कटोरी किती सुंदर आली आपली चौकोन कटोरीपासून गोल कटोरी खालचा जो भाग असतो तो गोल व्यवस्थित बसतो त्यासाठी नक्की ट्राय करून बघा आपले हे जे पार्ट आपण कट केलेले मागचा पुढचा तर कटोरी राऊंडलासुद्धा तंत तंत बसते कुठंही कमी पडत नाही ही, ही योगपट्टी ज्या ताईंना क कटोरीबद्दल अडचणी येत असतील त्यांनी नक्की ट्राय करून बघा आणि ब्लाऊज तुमचं कसं बसलं मला हे पण नक्की कळवत चला कमेंटमध्ये म्हणजे ना मला कुठे चूक होते तुमची याबद्दल परत मी व्हिडिओमध्ये समजावून सांगत राहील त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जाला आणि नक्की ट्राय करत चला ब्लाऊज व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद